मित्रांनो इथे बघा आपल्याला अर्धा किलोचे इथे हे बघा इथे ड्रायफ्रूटचे पॅकेट आता आपण आलेलो आहोत ड्रायफ्रूटच्या मार्केटमध्ये आहे. तर दादा मला फक्त व्हरायटी सांग वेगवेगळ्या कोणत्या आहेत आणि रेट काय आहे ते बेस्ट कोणतं आहे खजूर. नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो आज आपण ड्रायफ्रूट मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत. तर आज आपण मस्जिद बंदरला जाणार आहोत. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे ॲड्रेसची आणि लोकेशन लिंक आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर होलसेल मार्केटमध्ये रिटेल आणि होलसेलचे दोन्ही रेट आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा. मग आपण मस्जिद बंदरच्या गल्लीमध्ये फिरतोय. दुपारची वेळ असल्यामुळे थोडं रश कमी आहे. ही जर संध्याकाळी 4 नंतर आपण गर्दी बघितलं खूप गर्दी असते इकडे. इथे बघा आपल्याला ड्रायफ्रूट दिसत आहेत. ड्रायफ्रूटचे बरेच व्हरायटी मध्ये आहेत. तर दादा मला फक्त व्हरायटी सांग वेगवेगळ्या कोणत्या आहेत आणि रेट काय आहे ते सांग प्लीज. हा कोणता खजूर आहे? अंबर. अंबर त्याचा रेट काय आहे? 350 रुपये. आणि हा वाला खजूर कलमी कलमी आहे तो किती? 300 रुपये किलो. हा वाला जोडन 350 रुपये. हा 240 रुपये. अच्छा 240 रुपये. हा 280 रुपये. 280 रुपये. 220 रुपये. हे तिन्ही लाईन जे आहेत ते 220 रुपये आहे. हा 400 रुपये. तर यातला बेस्ट कोणता आहे खजूर? सबसे अच्छा. हाँ हाँ दिखाइए. तर आपल्या दादा इथे सगळ्यात चांगला खजूर आपल्याला दाखवत आहे. त्याला जर आपण त्याचा रेट पण बघू. इसका रेट बताइए. 500 रुपयावर. कितने का ये? मतलब कौन सा व्हरायटी? नाम क्या उसका? जुमारा कलमी. कलमी का रेट है. ओके. और ये भी क्या? अंबर. अंबर. और इसका रेट क्या है? 350. अभी आपने ये रेट बताइए होलसेल का है या रिटेल का रेट है? रिटेल का है. अगर होलसेल में लेना हो तो कितना क्वांटिटी में लेना पड़ेगा? क्वांटिटी के ऊपर ऐसा लोगे आप वैसा आपको. ओके. मतलब 5 किलो रहेगा तो अलग तो आपको मतलब 60-70 रुपए किलो से कम होगा. ओके. मतलब ऐसा भी है अगर क्वांटिटी ज्यादा रहेगी तो रेट बहुत कम भी होता है. ऐसा नहीं. और मार्केट डेली आप यहाँ पे डेली रहते? 12 महीना चल रहा है. 12. ओके. और छुट्टी का भी नहीं रहती उसकी? बकरीद में. और ड्राई फ्रूट में क्या क्या है आपके पास? काजू और बादाम जो दिख रहे हैं हमें. मेरी दुकान भी है. ओके. शॉप भी है आपकी? कितनी शॉप है? इधर ही शॉप है. ओके. अगर आपसे मतलब कोई कॉन्टेक्ट करना चाहता है होलसेल में तो आपका नंबर आप शेयर कर सकते हो? बोलिए. कर सकता हूँ ना. हाँ. आपका नंबर बताइए. 9115252771. ओके. तर बघा जर आपल्या तुम्हाला जर होलसेल रेट मध्ये तुम्हाला जर इथे ड्रायफ्रूट खजूर वगैरे जे काही घ्यायचं असेल व्हरायटी तर आंबावडी पण दिसते आपल्याला. तर हे तुम्हाला जे भैया आहेत हे दादा तुम्हाला त्या रेट मध्ये देणार नक्की. ओके. ठीक आहे. थँक्यू. या शॉप जवळ बघा आम्ही खजूर घेतलेले आहेत. आता ते आम्हाला होलसेल रेट मध्ये येणार आहेत. तर या स्टॉल जवळ बघा लोकेशन मी तुम्हाला सांगते. इथे बघा एक ब्रिज आहे. कुतब ए कोकण अली महिम उड्डाण पूल आहे. या उड्डाण पूलच्या जवळच इथे यांचा हा स्टॉल आहे. यांची शॉप सुद्धा आहे. तर तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला होलसेल रेट मध्ये देणार ना होलसेल रेट मध्ये. इथे बघा आपल्याला ह्याच ब्रिजच्या खाली असे बरेच ड्रायफ्रूटचे आपल्याला शॉप स्टॉल दिसत आहेत. तर अजून पुढे जाऊन पण आपण एक्सप्लोअर करूया. चॉकलेट्स अवेलेबल आहे. इथे आपल्याला फरसाण आणि ते पण चॉकलेट्स इथे अवेलेबल आहेत. आपण जरा चॉकलेटचा रेट काढूया. नमस्ते अंकल. चॉकलेट का रेट क्या है? 440 रुपए किलो. किलो के ऊपर मिलता है ना? अगर ये वाला लेंगे तो 240 रुपए किलो. और ये वाला 160 रुपए किलो. ओके. ये होलसेल का रेट बताया रिटेल का? होलसेल वाला रेट बताया है. थैंक यू अंकल. इकडे बघा आपल्याला ड्रायफ्रूट दिसतात मोठ्या क्वांटिटी मध्ये आहेत बघा. आपल्याला फक्त या रोडला चालतच जायचं आहे. जिथे मिळेल तिथे आपण रेट काढत जाऊया.
इथे बघा आपल्याला ड्राय फ्रूटचं एक दुकान मिळालेलं आहे, तर आपण याचे रेट बघूयात. हे बघा बघा आपल्याला अर्धा किलोचे इथे पॅकिंग केलेले आपल्याला ड्राय फ्रूट दिसत आहेत, तर याच्यावरती रेट मेन्शन केलेले आहे. तर इथे बघा आपल्याला जो काजू आणि बदामचं पॅकेट दिलेलं आहे तो बघा अर्धा किलोचा हा पॅकेट आहे, 400 रुपये रेट लावलेला आहे. त्याचबरोबर इथे वेगवेगळे व्हरायटीचे त्यांनी बदाम ठेवलेत. यांची नावं काय आहेत हा बदाम? नमकीन बदाम. नमकीन, हा बघा नमकीन बदाम आहे, खारा बदाम. खारा बदाम. आणि हा कुठला आहे? 45 चा. तर हा मित्रांनो बघा हा अमेरिकन बदाम आहे, 45. तर त्याचबरोबर इथे किसमिस दिसत आपल्याला. हे सर्व पॅकेट जे आहेत ते अर्धा किलोचे आहेत, यांचे रेट याच्यावरती मेन्शन आहेत. बघा 240, 260, हा 180, हा 200. ये वाला कोणता आहे? तरी हा काजू 1 किलोचं पॅकेट आहे, 800 रुपये किलो आहे. पिस्ता ये वाला, अच्छा हा जो त्यांनी 400 रुपये किलो जे पॅक केलेला आहे तिथे 1 किलो आपल्याला 800 रुपयाला मिळतोय. आणि हा पिस्ता आहे 700, हा 800 किलो, हा 1200 रुपयाला 1 किलो. 1200 रुपया, 1400 रुपया, 1600 रुपया किलो. अच्छा, ये आधा किलो सिंपल लगा हुआ. हे बघा इथे ड्रायफ्रूटचे पॅकेट आहेत. ताई कसे पॅकेट काजूचा? साडे, हे कितीचं पॅकेट आहे? 1 किलो आहे 550 रुपये किलो. आणि बदाम ताई? 600 रुपये किलो. 650 रुपये किलो. आणि त्याचबरोबर इथे काही खजूर दिसतात ना? काळे मनुके आहे, जर्दाळू आहे, अंजीर आहे, मिक्स अक्रोड एकदम चांगले आहे, एकदम आणि एक हे सगळं 1 किलोचे पॅकेट त्यांनी पॅक केलेले आहेत. किसमिस कसं आहे? किसमिस 350 रुपये. आणि हे मिक्स नाही फोड केले. इथे आपल्याला एक क्वालिटी दाखवत आहे. ₹550 किलो ने मिळतो आपल्याला. पिस्ता कसं बोलला? ₹750 किलो. रेट कमी होतो का? ₹600 किलो आहे. हे बघा इथे ड्रायफ्रूटचे पॅकेट आहेत. ताई कसे पॅकेट काजूचा? साडे, हे कितीचं पॅकेट आहे? 1 किलो आहे 550 रुपये किलो. आणि बदाम ताई? 600 रुपये किलो. 650 रुपये किलो. आणि त्याचबरोबर इथे काही खजूर दिसतात ना? काळे मनुके आहे, जर्दाळू आहे, अंजीर आहे, मिक्स अक्रोड एकदम चांगले आहे, एकदम वाईट. आणि एक हे सगळं 1 किलोचे पॅकेट त्यांनी पॅक केलेले आहेत. किसमिस कसं आहे? ₹350. आणि हे मिक्स नाही फोड केले ना? इथे आपल्याला एक क्वालिटी दाखवत आहे. ₹550 किलो ने मिळतो आपल्याला. पिस्ता कसं बोलला? ₹750 किलो. रेट कमी होतो का? ₹600 किलो ने आहे. इथे आपण खजुराचे रेट बघूयात. मला खजुराचे प्रकार सांगा आणि रेट सांगा प्लीज. लाल वाला 100 रुपये किलो आहे का? ओके, हा 160 रुपये आहे. काला वाला आहे? काला वाला खजूर, हा नरम में आएगा 240 रुपये का किलो है. अच्छा, 240 रुपये रेट आहे. 220 का रेट आहे. अच्छा, सुका खजूर आहे मित्रांनो, 220 रुपयाला आहे. ये वाला 280 रुपये. हा मीडियम सुका रहेगा. अच्छा, छोटा रहेगा. हा मीडियम छोटा. आणि हा ह्याची साईज जी आहे ती छोटी आहे. याचा रेट काय म्हणाला? 280 रुपये किलो आहे. और ये वाला आएगा 240 रुपये का किलो. हे बघा 240 रुपयाचा 1 किलो. ये कौन सा है, मतलब अलग है क्या? ये सब अलग अलग है. अलग अलग है. 120 का है. आणि हा जो आहे तो 120 रुपयाचा आहे. जशी क्वालिटी आहे त्याप्रमाणे रेट कमी जास्त केलेले आहेत ना? क्वालिटी के ऊपर डिपेंड है ना.
360 का है, जुमारा नाम है इसका। हाँ जुमारा 360 रुपए, जुमारा 360 रुपए किलो। ओके ये बम है। हाँ ये 260 रुपए किलो, 260 रुपए किलो गरम में रहेगा बिल्कुल, पूरा सॉफ्ट रहेगा खाने के लिए, बहुत बढ़िया रहेगा ना। और इसमें से सबसे अच्छा क्वालिटी वाला कौन सा है? अजवा आएगा। ओके हाँ 800 रुपए किलो, 800 रुपए किलो है। हाँ 750। अच्छा 750 रुपए। हाँ कलमी है, कलमी है 600 रुपया। तो मुझे ये बताइए, जो रेट है ये होलसेल का रेट है या रिटेल का? अभी मैं आपको रिटेल कर बताया हूँ, रिटेल का रेट है। अगर होलसेल में लेना तो कितना लेंगे तो कम हो जाएगा? कितना क्वांटिटी लेना पड़ेगा? कितना चाहिए आपको? नहीं अगर होलसेल का रेट चाहिए तो कम से कम कितना लेना होगा? फोन करेंगे आपका हो जाएगा। अगर मुझे ये वाला लेना है उसको आपको 650 रुपए आएगा, 650 रुपए होलसेल में। और रिटेल का रेट क्या बताया आपने? 800 रुपए। 800 रुपये। तो मित्र ने बघा 800 रुपये यांनी मला रिटेलचा रेट सांगितला, जर होलसेल मध्ये आपल्याला घ्यायचा असेल तर 650 रुपये किलो ने आपल्याला मिळेल। कितना लेना पड़ेगा अगर कम से कम 5 किलो या 2 किलो या? तर मित्र यांनी आपल्याला सांगितलं आहे 3 किलोच्या वरती जर आपण घेत असू तर आपल्याला होलसेल रेट लागू होतो। ये मार्केट ऑल डे चालू रहते या कभी बंद रहते है वीक में? ऑल डे रहते है ना। ठीक है, थैंक यू।